आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्वच पत्रकारांचं मनापासून स्वागत। डीसीएम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची एक बैठक झाली, त्यामध्ये 29 तारखेला म्हणजे त्यावेळी सरकार अल्पमतात होतं आणि अशा वेळेस काही निर्णय घाई गडबडीमध्ये शासनाने घेतले, पुढे त्याच्यावर प्रश्नचिन्ह किंबहुना कायदेशीर बाबी निर्माण होऊ नये म्हणून मिनिट कन्फर्मेशनच्या वेळेसच आम्ही सांगितलं की हे प्रस्ताव जे आहेत हे फेर सादर करा आणि रितसर ते त्याला मान्यता देण्यात येईल। त्याप्रमाणे आजच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचं शहराचं जे नाव आहे ते छत्रपती संभाजीनगर असं या ठिकाणी करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। त्याचबरोबर उस्मानाबाद शहराचं नाव जे आहे ते धाराशिव करण्याबाबतचा देखील मोठा निर्णय शासनाने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे। त्याचबरोबर नवी मुंबईचं जे एअरपोर्ट आहे त्याला देखील लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असं देखील देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। लोकनेते दिबा पाटील यांचं नव्या मुंबईतलं भूमिपुत्रांसाठी असलेलं योगदान लक्षात घेऊन या ठिकाणी आणि अनेक संघटनांनी त्या भागातल्या भूमिपुत्रांनी जी मागणी केली होती ती विचारात घेऊन आम्ही लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असा देखील निर्णय या ठिकाणी घेतलेला। हे निर्णय अतिशय महत्त्वाचे होते आणि त्यामुळे रितसर जे बहुमताचं सरकार जे आहे आमचं लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्त्व असतं आणि बहुमत म्हणजे पूर्ण 166-165 आमदारांचं बहुमत ज्या सरकारला प्राप्त आहे त्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही हे निर्णय घेतलेले आहे। आणि दुसरं एक MMRDA जे आहे ते मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्ट जे आहेत राबवते आहे म्हणजे विविध क्षेत्रामध्ये MMR मध्ये आणि आपल्याला माहीत आहे मेट्रो फ्लायओव्हर रस्ते ट्रॅफिकच्या वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक प्रकल्प किंबहुना शिवडी नावाशेवा अतिशय मोठा प्रकल्प हे अनेक प्रकल्प जे आहेत ते MMRDA राबवते आणि ते राबवत असताना त्यांना जी काय आर्थिक आवश्यकता असते त्याच्यासाठी त्यांनी 60,000 कोटीपर्यंत कर्ज उभारण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याला मान्यता दिलेली आहे। या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या 12,000 कोटी रकमेची आज त्यांना शासन हमी देखील दिलेली आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये, जेणेकरून कुठलाही प्रकल्प थांबणार नाही। कारण मला वाटतं आपल्या कारकिर्दीमध्ये त्यावेळेस अनेक प्रकल्प सुरू झाले आणि मध्ये 2 वर्षामध्ये कोविड असेल किंबहुना आणखी काही कारणं असतील त्यामुळे जे काही कुठलेही हे प्रकल्प जे आहेत वेळेमध्ये पूर्ण व्हावेत म्हणून तोही निर्णय आम्ही आज महत्त्वपूर्ण घेतलेला आहे।